आणि म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत. आपल्याला मी एवढंच सांगतो, मगाशी अजितदादांनी देखील म्हटलेला, अजितदादा जे काय रोकटोक सांगत असतात, मी आपल्याला सांगतो, तुम्हाला आता आम्ही 1500 रुपये देतोय महिन्याला, भाऊबीज, वर्षाला 18000 रुपये. ही योजना अशीच चालत राहणार आहे. उद्या सरकारची ताकद वाढली, तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले, सरकारची ताकद वाढली तर 1500 चे 2500 होतील, 1500 चे 2000 होतील. तुम्हाला सांगतो, तुम्ही बळ दिलं 2500 होतील. आणि त्याही पेक्षा दादा, तुम्ही बरोबर त्यांना सांगा, बरोबर हिशोब पैशाचं मॅट्रिक, मला काय, मला सांगायचं आणि तुमच्याकडून करून घ्यायचंय. 2500 चे 3000 होतील. आणि सरकारची ताकद वाढली, आर्थिक बळ, कारण हे सरकार आपलं मजबूत सरकार आहे. आणि आम्हाला तुम्हाला देताना 3000 पेक्षाही जास्त देण्याची ताकद आली तर तुम्हाला देताना आम्ही कधी हात आकडता घेणार नाही. आणि माझ्या भावांना देखील सांगतो, माझे भाऊ जे लाडके भाऊ आहेत, मला वाटले लाडक्या बहिणीच्या खाली ते जे काही लपून घेतली गेली स्कीम लाडक्या भावाची, पण त्याच्यावर पण काम चालू आहे. त्याच्यावर पण अनेक आपल्या लाडक्या भावांना, आणि त्याच्यामध्ये छोट्या बहिणी पण आहेत, त्यांना देखील अप्रेंटिसशिपचे अपॉइंटमेंट लेटर 6000, 8000, 10000 रुपये. ही देशातलं पहिलं राज्य आहे अशा प्रकारची योजना राबवणार. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला एवढंच सांगतो, आमच्या बहिणींना लखपती झालेला आम्हाला पाहायचा, हेच आमचं स्वप्न आहे. मोदीजींची एक लखपती दीदी योजना आहे आणि राज्यात देखील आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं, आपल्याला सक्षम करण्याचं, आपल्याला आत्मनिर्भर करण्याचं आणि आपल्याला आत्मसन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची विरोधकांना वाटते भीती, माझ्या बहिणींनो काळजी करू नका, तुमच्या सोबत आहे महायुती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.